आकाशवाणी सोलापूर नमस्कार। सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले। सुरुवातीला काही ठळक घडामोडी। सोलापुरात कोरोनाची चिंता वाढली। एकाच दिवसात 2 महिलांचा बळी। नव्याने आढळले 7 रुग्ण। कोरोनाबाधितांचा आकडा गेला 135 वर। राज्याच्या महसुली उत्पन्नात घट। खर्चासाठी 33% निधी होणार उपलब्ध। नव्या योजनांसह नौकर भरतीवर सरकारने आणले निर्बंध। आणि सोलापूर शहर जिल्ह्यात दारूची दुकाने राहणार बंदच। किराणा आणि भाजीपाल्याच्या खरेदी वेळेत बदल। जिल्ह्यात नवीन नियम जारी। आता घडामोडी विस्ताराने। कोरोना संबंधी रेड श्रेणीत आलेल्या सोलापुरात काल कोरोनाच्या संसर्गामुळे 2 महिलांचा मृत्यू झाला। कोरोनामुळे दगावलेली पहिली 26 वर्षीय महिला मोहोळ तालुक्यातील पाटकुलची, तर याच आजाराने मृत्युमुखी पडलेली 56 वर्षीय महिला सोलापुरातील न्यू पाछापेठ इथली आहे। कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची सोलापूर जिल्ह्यातील संख्या आता 8 इतकी झाली आहे। या आजाराने 2 महिलांचे काल बळी जाताना नव्याने 7 रुग्ण आढळून आले आहेत। नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नई जिंदगी 2, शास्त्री नगर, न्यू पाछापेठ, देगाव सोलापूर, गेंटल चौक आणि जोडभावी पेठ प्रत्येकी 1 असा 7 जणांचा समावेश आहे। काल कोरोना चाचणीचे 116 अहवाल प्राप्त झाले, त्यामध्ये 109 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 135 इतकी झाली आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत मिलिंद शंभरकर यांनी काल प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे। कोरोनामुळे काल 2 महिलांचा मृत्यू होण्यासह 7 रुग्ण नव्याने आढळून येतानाच या आजाराने पहचाटलेले 3 रुग्ण बरे झाले आहेत। 2 रुग्णांना काल घरी पाठवण्यात आलं। आजवर 21 कोरोनाबाधितांना कोरोनामुक्त करण्यात यश आलं आहे। शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक औदुंबर मस्के यांनी काल ही सकारात्मक आणि दिलासादायक माहिती दिली आहे। कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे सर्वसामान्य रुग्णांप्रमाणेच बरे झालेले रुग्ण आहेत, त्यामुळे समाजातील घटकांनी त्यांच्या बाबतीत संशयानं किंवा वेगळेपणानं वागू नये असं आवाहनही अधीक्षक मस्के यांनी केलं आहे। सोलापुरातील कोरोनाची बिकट परिस्थिती हाताळण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत मिलिंद शंभरकर आणि त्यांच्या टीमला सहकार्य करण्यासाठी श्रीयुत पी शिवशंकर हे निरीक्षक म्हणून काल सोलापुरात आले आहेत। आयएएस दर्जाचे पी शिवशंकर हे महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आहेत। शंकर हे मूळचे आंध्र प्रदेशातील हैदराबादचे आहेत। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर डॉ प्रवीण गेडाम हे येणार असल्याची काल दिवसभर चर्चा होती, मात्र स्वतः गेडाम यांनी आपण केंद्र सरकारमध्ये कार्यरत आहोत, सोलापुरात कोणत्याही परिस्थितीत येणार नाही, संबंधित बातमी ही चुकीची असल्याचं ट्विट केलं, त्यामुळे गेडाम यांच्या बदलीची अपवा होती हे यातून स्पष्ट झालं। कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यात 3 टप्प्यात टाळेबंदी लागू करून अनेक निर्बंध लावण्यात आले। दरम्यान याचा परिणाम राज्याच्या महसुली उत्पन्नावर तीव्रपणे झाला आहे। अनेक स्रोतांमार्फत राज्याच्या तिजोरीत येणाऱ्या महसुलावर मर्यादा आल्या आहेत, यातून राज्य सरकारच्या तिजोरीचं अर्थचक्र बिघडलं आहे। उद्भवलेल्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वित्त विभागानं काल एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यासंबंधी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल परिपत्रक काढलं आहे। यानुसार सन 2020-21 या वर्षाच्या अर्थसंकल्पीय निधीच्या फक्त 33% निधीच उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी परिपत्रकात म्हटलं आहे। उपलब्ध होणाऱ्या 33% निधीमधूनच मानधन, वेतन, निवृत्ती वेतन आणि पोषण आहार यांच्या खर्चाला प्राधान्य दिलं जाणार आहे। या वित्तीय वर्षात कोणत्याही नवीन योजनेवर खर्च करता येणार नाही, त्याशिवाय नव्या योजनेचा प्रस्ताव सुद्धा सादर करू नये असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे निधी अभावी जेवढ्या योजना पुढे ढकलता येतील तेवढ्या ढकलाव्यात असं सर्व विभागांना सूचित करण्यात आलं आहे। कोणत्याही प्रकारच्या बांधकामांच्या निविदा काढण्यात येऊ नये, त्याचबरोबर आरोग्य विभाग,
वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग हे विभाग वगळता अन्य विभागात कोणतीच भरती प्रक्रिया राबू नये, पदोन्नती आणि त्या अनुषंगिक खर्चावर मर्यादा आणाव्यात, प्रलंबित देयकं देऊ नयेत असंही परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 3 मेच्या मध्यरात्रीपर्यंत लागू करण्यात आलेले संचारबंदीचे नियम संपुष्टात आल्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि सोलापूरचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक 4 ते 17 मे पर्यंत संचारबंदीचे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी नवीन नियम लागू केले आहेत. रविवारी मध्यरात्री यासंदर्भात जिल्हाधिकारी श्रीयुत मिलिंद शंभरकर आणि पोलीस आयुक्त श्रीयुत अंकुश शिंदे यांनी सुधारित आदेश काढले आहेत. या आदेशानुसार नवीन नियमांची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली आहे, ती येत्या 17 मे पर्यंत असणार आहे. संचारबंदीच्या सुधारित आदेशाप्रमाणे सोलापूर शहरातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह अन्य बँकांचं कामकाज चालू राहणार आहे. दूध वाटप आणि विक्रीची वेळ पूर्वीप्रमाणेच सकाळी 6 ते 9 अशी आहे. भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू खरेदी, खते, बी बियाणे, बेकरी पदार्थ तसंच अंडी, मटन, मांस यासाठी सकाळी 7 ते 11 ही वेळ देण्यात आली आहे. हातगाडीवरून भाजी विकण्याला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सोलापूर शहरात साधारण 21 ठिकाणी भाजीपाला आणि फळ विक्रीची सोय करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत या संबंधित ठिकाणी आपला भाजीपाला आणि फळे विकता येतील. सोलापूर शहरातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत घराबाहेर पडता येणार नाही. त्याशिवाय अशा क्षेत्रातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसंच गरोदर माता आणि लहान मुलांना बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारचे दवाखाने बंदच राहणार आहेत. त्याशिवाय प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 7 ते 11 अशी वेळ देण्यात आली आहे. सोलापूर बाजार समितीमधील लिलाव पूर्णपणे बंदच राहतील. तथापि कुंभारवेस, मधला मारुती आदी ठिकाणची किराणा आणि भुसार मालाची होलसेल दुकानं सकाळी 7 ते 11 या वेळेतच उघडता येतील. शहरातील हॉटेल्स, खानावळी, खाद्यपदार्थ दुकानं, फरसान, मिठाई दुकानं, त्याचबरोबर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व प्रकारची दारू दुकानं पूर्णपणे बंदच राहतील. सण उत्सव तसंच मिरवणुकांवर घातलेली बंदी कायम ठेवण्यात आली आहे. धार्मिक आणि प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याबरोबरच अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. शहर जिल्ह्यातील केश कर्तनालयाची दुकानं पूर्वीप्रमाणेच बंद राहतील. सार्वजनिक बस वाहतूक, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, मॉल्स, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, मनोरंजन पार्क, बार, सभागृहे बंदच राहणार आहेत. दूध प्रक्रिया प्रकल्पांकडून होणारं दूध संकलन, वितरण आणि विक्री, दुग्धजन्य पदार्थाची वाहतूक, त्यावर आधारित व्यवसाय, पशुसंवर्धन, पोल्ट्री फार्म, गुरेढोरे खाद्यनिर्मिती, कच्च्या मालाचा पुरवठा हे चालूच राहणार आहे. टाळेबंदी असली तरी जिल्ह्यातील मनरेगाच्या कामांना परवानगी देण्यात आली आहे. मनरेगा अंतर्गत जलसिंचन आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात आलं आहे. तोंडाला मास्क बांधण्याबरोबरच शारीरिक अंतर ठेवून मनरेगाची कामं करता येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी श्रीयुत मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी काल नव्याने सुधारित विशेष आदेश काढले आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रांताधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात सर्व दुकानं, व्यापारी आस्थापना, उद्योग तसंच कार्यालय सुरू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तथापि रास्त भाव दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. किराणा, भाजीपाला, फळे, बेकरी, अंडी, मांस, मटन दुकाने यांच्यासाठी सकाळी 6 ते दुपारी 1 अशी वेळ आहे. खत दुकानांसाठी सकाळी 6 ते दुपारी 12 ची वेळ देण्यात आली आहे. दूध विक्री आणि वितरण 6 ते 10 या वेळेत होईल. पेट्रोल पंप सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेतच चालू ठेवता येतील. बँका सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत उघडल्या जातील. बाजार समित्यांमधील लिलाव बंदच राहतील. किरकोळ विक्रेते यांना भाजीपाला आणि फळे खरेदी करता येतील. गटागटानं फिरणं, 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणं यावर बंधन घालण्यात आलं आहे. येत्या 17 मे पर्यंत हे आदेश लागू राहतील.
सोलापूर शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी कोरोनाला रोखण्यासाठी इथं प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत असून जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांचं विशेष लक्ष या शहरावर असल्याचं सोलापूरचे पालकमंत्री श्रीयुत दत्तात्रय भरणे यांनी काल सांगितलं. सोलापुरात सध्या नव्यानं सापडत असलेले कोरोनाबाधित रुग्ण हे प्रतिबंधित क्षेत्रातील असून संबंधित रुग्ण हे यापूर्वी आढळून आलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातीलच आहेत. त्यामुळे सोलापूरकरांनी घाबरू नये, सरकारनं दिलेल्या सूचनांचं नागरिकांनी तंतोतंत पालन करावं असं आवाहन पालकमंत्री भरणे यांनी केलं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूरचा दौरा करावा अशी विनंती आपण त्यांच्याकडे केली असून श्रीयुत टोपे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर लवकरच येतील असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. श्रोतेहो, सोलापूर दिनांक मध्ये इथं घेऊया छोटीशी विश्रांती. या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा वळूयात उर्वरित बातम्यांकडे. सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील 34 जिल्ह्यांच्या यंदाच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला थेट राज्य सरकारकडून मंजुरी दिली जाणार आहे. ज्या योजनांचा निधी खर्च होत नाही अशा योजनांना यंदाच्या अर्थसंकल्पात कात्री लावली जाणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री श्रीयुत हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभा होऊ शकल्या नाहीत. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अर्थसंकल्प तयार करण्याला परवानगी दिली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पांना सरकारकडून थेट मंजुरी दिली जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा साधारण 39 कोटींचा यंदाचा अर्थसंकल्प असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 42,533 इतकी झाली आहे. यामुळे देशावर कोरोनाचं संकट अधिक गहिर झाल्याचं मानण्यात येत आहे. कोरोनामुळे मरण पावलेल्यांची देशातील संख्या 1,373 इतकी झाली आहे. आतापर्यंत 11,706 जण या आजारातून बरे झाले आहेत. अद्याप 29,453 जणांवर उपचार सुरू आहेत. देशभरात काल कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 67 जण दगावले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 13,000 गेली आहे. राज्यात काल 9,678 रुग्ण आढळून आले आहेत. या आजारानं काल राज्यात 21 जणांचा बळी गेलाय. केवळ मुंबईत काल एका दिवसात 441 रुग्ण आढळून आल्याची माहिती देण्यात आली आहे. देशातील 20 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तथापि या ठिकाणच्या प्रशासनाला परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारनं आरोग्य विभागाची विशेष पथकं या ठिकाणी पाठवली आहेत. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्यासाठी या पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रतिबंधित क्षेत्रात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ही पथकं काम करणार आहेत. राज्यात येत्या 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. शिवसेनेनं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोरे अशी दोन नावं या निवडणुकीसाठी जाहीर केली आहेत. विधानसभेचं पक्षीय बलाबल पाहता शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसला 1 जागा सुटू शकते, तर भाजपाच्या 4 जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीला 5 आणि भाजपाला 4 जागा मिळू शकतात. यातून ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जनधन खात्यामध्ये प्रत्येकी 500 रुपयांचा दुसरा हप्ता लाभार्थ्यांच्या नावावर बँकेत जमा करण्यात आला आहे. तथापि पैसे काढण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून खाते क्रमांकाचा शेवटचा आकडा 2 किंवा 3 असेल अशा संबंधित महिला लाभार्थ्यांनी आज बँकेत पैसे काढण्यासाठी जावं, तर खाते क्रमांकाचा शेवटचा आकडा 4 किंवा 5 असेल अशा लाभार्थ्यांनी उद्या बँकेत पैसे काढण्यासाठी जावं असं कळवण्यात आलं आहे. आता तापमान. हवामान विभागाच्या माहितीनुसार सोलापूर शहराचं कालचं नोंदलं गेलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 42.7°, किमान 27.3°. शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी. सोलापुरात कोरोनाची चिंता वाढली. एकाच दिवसात 2 महिलांचा बळी. नव्यानं आढळले 7 रुग्ण.
कोरोनाबाधितांचा आकडा गेला 135 वर. राज्याच्या महसुली उत्पन्नात घट, खर्चासाठी 33% निधी होणार उपलब्ध. नव्या योजनांसह नोकर भरतीवर पूर्णपणे निर्बंध. आणि सोलापूर शहर जिल्ह्यात दारूची दुकाने राहणार बंदच, किराणा आणि भाजीपाल्याच्या खरेदी वेळेत बदल, जिल्ह्यात नवीन नियम जारी. आणि याबरोबर सोलापूर दिनांक मधील घडामोडी संपल्या. नागरिको, आपण घरी राहा, सुरक्षित राहा. कोरोना मुक्तीसाठी केंद्र आणि सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा.